उप पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे अयोध्येला रामललाचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत। तर रामललाचे दर्शन घेतल्यावर तरी ढोंगी हिंदुत्वाकडून खऱ्या हिंदुत्वाकडे त्यांचा प्रवास होवो हीच प्रार्थना। मशिदींवरील भोंगे उतरवावे, रस्त्यांवरील नमाज बंद व्हावेत आणि बाळासाहेबांचे स्वप्न म्हणजे औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करावे याची सद्बुद्धी मिळावी अशी प्रतिक्रिया मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी व्यक्त केली आहे। युवा सेना प्रमुख अयोध्येला रामलल्ल्याच्या दर्शनाला जाणार आहेत। किमान रामलल्ल्याचं दर्शन घेतल्यानंतर तरी ढोंगी हिंदुत्वाकडून असली हिंदुत्वाकडे त्यांचा प्रवास हो हीच मनोकामना करतो। मशिदीवरचे भोंगे उतरो, रस्त्यावरचा नमाज बंद हो आणि आदरणीय बाळासाहेबांचं स्वप्न की औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करो ही सुबुद्धी युवा सेना प्रमुखांना आणि त्यांच्या पक्षाला किमान रामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतर तरी मिळो ही मनापासून आम्ही इच्छा व्यक्त करतो। आणि हो, येणाऱ्या विधान परिषदेत यमायम आणि सपा या हिंदुद्वेषी हिंदुत्वद्वेषी पक्षांबरोबर मदत न घेण्याची सुबुद्धी त्यांना मिळो ही सुद्धा मनोकामना व्यक्त करतो।